समाजाच्या उत्कर्षासाठी पक्ष संघटनांची भूमिका बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन भवनराव घोलप यांनी धुळ्यात आयोजित चर्मकार समाज मेळाव्यात केले आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे धुळे शहरातील कल्याण भवन येथे चर्मकार समाज मेळावा घेण्यात आला. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करीत घेण्यात आलेल्या मेळाव्यास माजी मंत्री बबनराव घोलप, भानुदास विसावे, रत्नाकर वसईकर, शरद गांगुर्डे, भिवसन आहिरे आणि समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही पक्ष संघटनेत काम करा, मात्र समाजाच्या उत्कर्षासाठी संघटित राहावे असे आवाहन बबनराव घोलप यांनी केले आहे. आझाद विचार मंच धुळे तर्फे शहरातील संस्कार मतिमंद वसतिगृहात मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष नाजनीन शेख, निलेश काटे, इम्तियान पठाण, गायत्री जयस्वाल, प्रिया नगराळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या देशाचे काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय खासदार हुसेनजी दलवाई साहेब यांचा 75वा वाढदिवसानिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने, खास करून महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने, या ठिकाणी संस्कार मतिमंद हायस्कूल सत्संग कॉलनी गोंदे रोड देवपूर येथे आदरणीय सुनील भाऊ वाघ चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली आज या अनाथ आणि मतिमंद मुलांना फळवाटप आणि बिस्किट वाटप आणि दाडू वाटपाचा कार्यक्रम, अर्थातच मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. साहेबांचा हा 75वा वाढदिवस आहे, अर्थातच सुवर्ण जयंती महोत्सव आणि हा वाढदिवसाचा उत्सव आज या मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये आम्ही साजरा केलेला आहे. साहेबांना चांगलं आरोग्य लाभो, धन आरोग्य शक्ती लाभो, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धुळे शहरातील 55 ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र फुलपगारे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कार मतिमंद वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यावेळी जितेंद्र फुलपगारे, हर्षल पाटील, गोपाल चौधरी आणि सहकारी उपस्थित होते. आमचे मित्र जितूभाऊ फुलपगारे, 55 ग्रुपचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सदैव तरुणांसाठी सुखदुःखात हजर राहणारे, गोरगरीब जनतेसाठी नेहमी कार्यशील असणारे असे आमचे जितूभाऊ, त्यांचा आज 32वा वाढदिवसा संस्कार मतिमंद विद्यालय येथे साजरा करण्यात येत आहे. तरी हे जे मतिमंद विद्यार्थी हे ईश्वराचं रूप असतं. भाऊंनी सांगितलं की जे मतिमंद विद्यार्थी यांना आपण आज जेवण द्यायचं यांच्या वाढदिवसानिमित्त, तर हरीशभाऊ पाटील व राहुलभाऊ पाटील यांनी आज जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व आमच्या मित्र कंपनीतर्फे जितूभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव, गोरगरीब जनतेसाठी
सेवा करण्याची त्यांना शक्ती देव हीच आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप नेते एकनाथ खडसेंवरील अन्याय विविध मार्गाने होतोय प्रकट. कार्यकर्त्यांमध्ये रोष. जुने सिव्हिलमध्ये रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी धावाधाव. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, शिवसेनेची मागणी. समाज उत्कर्षासाठी संघटित राहावे, चर्मकार समाज मेळाव्यात आव्हान. आणि खासदार हुसेन दलवाईच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.